महिला आणि तरुणींची छेड काढतो म्हणून लिंग कापण्याची धमकी. कुख्यात गुंडाच्या पत्नीला अटक. महिला आणि तरुणींची छेड काढत असल्याने एका तरुणाचे अपहरण करून त्याचे लिंग कापण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने माफी मागत कशीबशी आपली सुटका करून घेतली. या प्रकरणी एका कुख्यात गुंडाच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. सुनीता निलेश वाडकर वय 40 असे अटक केलेल्या कुख्यात गुंडाच्या पत्नीचे नाव आहे. विनायक तानाजी लोंढे वय 30 राहणार रामटेकडी हडपसर यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. निलेश वाडकर याची जनता वसाहत परिसरात दहशत होती, मात्र त्याचा चॉकलेट सुनी आणि त्याच्या साथीदारांनी खून केला होता. दरम्यान सुनीता आणि विनायक यांच्यात भीशीवरून वाद सुरू होता. तसेच तो महिला आणि तरुणींची छेडछाड करत असल्याची माहिती सुनीता यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विनायक याला बोलावून घेतले आणि त्याचे अपहरण केले. त्याला धमकी देऊन तुझी लिंक कापून टाकू का अशी धमकीही दिली. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय कुमार देशमुख द बेस्ट थिंग टीम पुणे.